महामायेचा मृत्यू भाग 5। पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला। मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले। त्याचे गोत्र नाम गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले। मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले। आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे। मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही। माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही। प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे, त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही। आता कष्टी होऊ नका, मला इहलक सोडण्याची आज्ञा द्या। देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत, असे म्हणून महामायेने प्राण सोडला। शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला। सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता। सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता। शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता। सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते। महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता, शुक्लोदन याचे पुत्र, आनंद हा त्याचा चुलता, अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता। महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता। त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला। भाग 5। बालपण आणि शिक्षण। जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभयापासून या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे। शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले। ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले। जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला, तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला। वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली। महामायेच्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलावले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले। त्यांना जे काही ज्ञात होते ते सर्व ज्ञान त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले। सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता। शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले। हा त्याचा दुसरा गुरु। त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली। याशिवाय त्याने आलार कलामचा, शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली। भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता। 7 सुरुवातीची लक्षणे। जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यत्न करीत बसे। त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला
अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते, कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोदन घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनिशी अंग भाजून काढणाऱ्या कढत उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्त्वज्ञान मांडणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धनाची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धनाची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते, परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देईल, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र तरी किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये, त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियाचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा असू शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करेल? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपापल्या राज्यांचे रक्षण करू शकतात, करू नाही शकणार काय? त्यावर गौतमी निरुत्तर होईल, तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवेल. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवेल. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करील. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत, ते डोळे बंद करीत आणि ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास
आवडत नसे, तो क्षत्रियाच्या जीवनात सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटत असे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण आपला मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूंचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो, अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला. त्या पक्ष्याला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्ष्याला वाचवण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उठून काढला, त्याचा जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्ष्याला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्ष्याला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्ष्याला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्ष्याला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास काय? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार तो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, तो जो त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे गेला, नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणेही अशी होती. विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरांनी 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमाला ही 16 वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरच जाण्यास आणि यशोधरेचे पाणीग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला. जमलेला सर्व युवकातून यशोधरीने सिद्धार्थ गौतमालाच वरले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता.
या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता. त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरीने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे? यशोधरीला तसे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितलं. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि त्याबरोबरच असित मुनींची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातीची वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीना सांगितले. अंतःपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यास चतुर आहात. तुमच्या ठाई सौंदर्य आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच बोलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता.
हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता, तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमच्या अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. निःसंशय हा वीरपुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय? स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षा मोठे आहे, हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकले देवांनाही कठीण होते, अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते. आणि अशा तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले, तेथे ज्याचे यवन पुष्प प्रथमच उमलत आहे, अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात.